आणि काकडे सिटी याच्या दरम्यान हे रस्त्याचं काम चाललेलं आहे. इथं मिक्सरमधनं आता सिमेंट काँक्रीट आणलेलं आहे आणि रस्ता बुजवायचं काम चाललेलं आहे. एवढं भरपूर पाणी असताना त्याच्यामध्ये सिमेंट काँक्रीट टाकलं जात आहे, त्याची कशी क्वालिटी राहील? सगळं वाहून जायचं काम आहे सगळं. हे काय पाण्यामध्ये बसतं का? पाण्यामध्ये बसतं का? पाण्यामध्ये हा एवढं पाण्यात पारच्या गुडघ्यापर्यंत पाणी यायला लागलंय. हा ह्याच्यावर डांबर येणार का? अरे पाण्यामध्ये एवढं पाण्यात पण हे वाळल का? ह्यांचं असं म्हणणं आहे की काही फरक पडणार नाही, एकदम व्यवस्थित बसेल असं ह्यांचं म्हणणं आहे. आणि आपण बघू शकतो, अरे इथं काळी बिड आहे का एखादी? आपण जरा बघू. आता मी इथं काळी टाकून बघतो बघा. अशा पद्धतीनं जर महापालिका काम करणार असेल तर कसं व्हायचं? पाण्यामध्ये सिमेंट काँक्रीट टाकलं जात आहे. पाण्यात लाईन टाकलेली आहे. एल एन टी नावाची कंपनी आहे, त्यांच्याकडून हे टाकलं जात आहे. असं थोडस बाजूला सर, एल एन टी कंपनीचं रस्ता बुजवण्याचं काम चाललेलं आहे. हे समान पाणी पुरवठा जे महापालिकेची योजना आहे त्याचं काम हे एल एन टी कंपनीकडे आहे. तेच रस्ता खोदतात आणि तेच रस्ता सिमेंट काँक्रीटने बुजवून देतात. अख्ख्या शहरामध्ये जे सिमेंट काँक्रीटने रस्ते बुजवलेले आहेत हे त्या ह्याच कंपनीने बुजवलेले आहेत. आता अशा पाण्यामध्ये सिमेंट काँक्रीट टाकल्यानंतर त्याचा काय दर्जा राहणार? आत्ता तुम्ही पाहिलं असेल, मी काडी टाकल्यानंतर जवळपास ही काडी एवढी काडी सगळी आतमध्ये गेलेली आहे. आणखीन आता तुम्हाला दाखवतो. सर हे पकडा का मोबाईल जरा, बघा दाखवू आपण जरा. आता बघूयात महापालिकेचे अधिकारी ह्याच्यात आता काय कार्यवाही करतात ते बघूयात.